गुड मॉर्निंग जयभीम, जसं की आपण मागच्या लेक्चर पर्यंत विभक्तीचे काही प्रत्यय शिकलो होतो, त्या विभक्तीच्या प्रत्ययांमध्ये आपण बघितलं होतं की प्रथमा विभक्ती, द्वितीया, तृतीया, सप्तमी आणि आलपन, आपलं सप्तमी विभक्ती पर्यंत आपलं शिकून झालं होतं. आज आपण आलपन बघणार आहोत. ठीक आहे, तर सप्तमी विभक्तीचा वापर आपण वाक्यामध्ये कशा पद्धतीने करतो त्याच आपण बघणार आहोत. तसं बघितलं गेलं तर आलपनचा वापर एवढा केलेला आपल्याला दिसत नाही ज्यावेळेस आपण त्रिपिटक वाचायला घेऊन किंवा इतर गोष्टींच्या ठिकाणी. काही क्वचित ठिकाणी आपल्याला आलपनचा उपयोग दिसतो. का? कारण की आलपन म्हणजे काय, तर एक प्रकारे एक वचनामध्ये म्हणजे आलपन मध्ये बघितलं गेलं तर एक वचनामध्ये प्रत्यय लागत नाही आलपनला, आणि कधी कधी आ हा प्रत्यय लावून कि अनेक वचन हे आलपन होत असत. आणि आलपनचा वापर केव्हा केला जातो की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला एकेरी शब्दाने उच्चारायचं असत, जसं की आपण हे मुला. हॅलो, सॉरी सर, लिहून घेते ना मी, तुम्ही व्याख्या सांगा ना. ओके ओके, व्याख्या सांगतो मी, जस्ट एक्सप्लेन करतोय. एक वचनामध्ये आलापनला एक वचनामध्ये प्रत्यय लागत नाही. एक वचनामध्ये काय होतंय, एक वचनामध्ये प्रत्यय लागत नाही, आणि अनेक वचन मध्ये आपण आ हे प्रत्यय लावतो. तर हे प्रत्यय लक्षात ठेवायचे, जसं की आपण पहिल्या विभक्तीपासून बघतोय की प्रत्यय प्रत्यय ज्या आपण नामाला जे प्रत्यय लावतो, कारण विभक्तीची ही सगळी प्रत्यय ही फक्त नामाला लागत असतात, आणि काळाचे प्रत्यय कशाला लागतात सांगा कोणी? सर तुमचा, सर तुमचा व्हिडिओ सर हा आहे अपसाइड डाऊन आहे. ओके, म्हणजे साइड वेज आहे. आता क्लिअर आहे? नाही सर, तो साइडवेज आहे, क्लिअर दिसत आहे, पण साइडवेज झालाय. मला सांगा, कॅमेरा जरा असा चेंज करतो लोकेशन. नाही नाही, 90 डिग्रीज ने हे झालाय सर, तो 90 डिग्रीज ने रोटेट झालेला आहे. एक सेकंड. हा हा, आता होत आहे सर. ठीक, आता ओके. हो 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 सर, आता ओके आहे. आपण आ हे प्रत्यय लावत असतो. तर आ प्रत्यय लावल्यानंतर काय होतं की आलपनच बहुवचन होतं. हे प्रत्यय लक्षात ठेवायचे, कारण की कधी कधी होऊ शकतं की शब्द बदलू शकतात, नाम जे आहे हे बदलू शकतं, पण प्रत्यय बदलणार नाही. कारण प्रत्ययावरच आपलं पूर्ण ट्रान्सलेशन करणं, त्या शब्दांचा अर्थ समजून घेणं हे महत्वाचं आहे, कारण की प्रत्ययांशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. जसं की आपण पहिल्या विभक्ती शिकण्याआधी आपण बघितलं होतं की विभक्तीचे प्रत्यय लावताना आपल्याला प्रत्यय महत्वाची, कारण की कुठलाही वाक्य आहे त्या वाक्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रत्यय महत्वाची. जसं मराठीमध्ये आपण मागच्या लेक्चरला पण आपण बघितलं होतं, एक वाक्य घेतलं आपण मागच्या लेक्चरला की शेजारी मधु रस्ता कुत्रा काठी आणि मार, हे वाक्य आपण मागच्या लेक्चरला पण बघितलं होतं. हेच वाक्य आपण पुन्हा बघूया, कारण प्रत्यय कशी महत्वाची वाक्यामध्ये ते पण जाणं जरुरी आहे. जसं की शेजारी मधु, शेजारी मधु रस्ता, कोणाचा तरी ऑडिओ ऑन आहे?
कृपया बैकग्राउंड साउंड कुछ होता है कुतरा काकी अनिमा आता बोर्ड वर लिहिलेलं जे आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की फक्त काही शब्द लिहिले शेजारी मधु रस्ता कुत्रा काठी मार पण यालाच आपल्याला जर अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं असेल तर आपल्याला प्रत्यय लावणं खूप महत्वाचं आहे. तर त्यासाठी प्रत्यय महत्वाचे जे आपण प्रत्यय शिकलो की अकारांत पुल्लिंगी शब्दाची प्रत्यय वेगळी आहे आकारांत नपुसकलिंगी शब्दाची प्रत्यय वेगळी आहे आणि आकारांत स्त्रीलिंगी शब्दाची प्रत्यय ही वेगळी आहे. आतापर्यंत आपण फक्त पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी बघितलंय त्यानंतर आपण काळ पण शिकलोय वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता हे प्रत्यय लावताना कारण की काळामध्ये पण प्रत्यय असतात पण काळाचे प्रत्यय ही वेगळे असतात आणि काळाचे प्रत्यय कशाला लागतात कोण सांगेल काळाचे प्रत्यय कोणाला लागतात तर काळाचे प्रत्यय ही क्रियापदाला लागत असतात आणि विभक्तीचे प्रत्यय नामाला विभक्तीचे प्रत्यय कोणाला लागतात तर नामाला लागतात. हे लक्षात ठेवायचं हा फरक लक्षात आला की आपण योग्य प्रकारे प्रत्यय ही लावू शकतो. जसे की आता ह्या वरील वाक्यामध्ये मराठी वाक्य आहे कसं वाक्य तुम्ही पूर्ण कराल सांगा कोणी शेजारच्या मधुने कुत्र्याला काठीने मारले बरोबर. आता तुम्ही जे प्रत्यय लावले कोणकोणती प्रत्यय लावली याच्यात च्या ला बरोबर नेले बरोबर ही काय झाली प्रत्यय झाली. आता काठी पर्यंत जे आहे ते नाम झालेत सगळे बरोबर आणि मारले हे काय झालं क्रियापद झालं. तर ह्याच पद्धतीने आपल्याला पालीतले पण वाक्य तयार करायचे. तर त्यासाठी महत्वाचं आहे की प्रत्यय पाठ असणं तुमचे चार्ट पाठ असणं खूप महत्वाचं आहे. चार्ट पाठ असतील तर तुम्ही योग्य प्रकारे काय करू शकता प्रत्यय लावू शकता. आता चा प्रत्यय झालं शेजारी शेजारच्या बरोबर. आता चा प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये येणार जर आपण पाल्यानुसार विचार केला तर कोणत्या विभक्तीमध्ये येणार तर संबंध दर्शवत आहे सर बरोबर मधु आणि शेजार शेजारच्या याच्यामध्ये त्याला आपण वेगळ्या याने पाहू शकतो की मधु विषयी विशेष माहिती देत आहेत. हा म्हणून षष्टी विभक्ती झाली आणि मधुने मधुनेला कोणता शब्द विभक्ती लागली ने प्रत्यय लागले तृतीय बरोबर. आणि रस्त्यात सप्तमी स्थान आहे सर बरोबर सप्तमी स्थान असल्यामुळे तिथे आपण कोणती विभक्ती वापरणार आहोत सप्तमी विभक्ती. त्यानंतर कुत्र्याला कर्म काय आहे या वाक्यामध्ये कुत्रा कुत्रा मारणे ही क्रिया झाली त्यामुळे ते कर्म होणार नाही कारण ती क्रिया आहे. कुत्रा हे का कर्म आहे कारण कोणाला मारण्याची क्रिया घडते तो कुत्र्याला म्हणून आपण ला प्रत्यय लावला त्यामुळे हे कर्म म्हणून आलंय. आणि काठीने काठीने पण काय येणार तृतीया विभक्ती येणार का कारण की ते एक साधन आहे साधन ज्यावेळेस साधन म्हणून वापर आपण करतो कुठल्या एखाद्या क्रिया घडताना एखाद्या गोष्टीचा साधन म्हणून वापर करतो त्यावेळेस पण आपण तृतीया विभक्तीचा वापर हा वाक्यामध्ये करत असतो. ठीक आहे आता मी एक शब्द लिहितो त्याची तुम्ही विभक्ती प्रत्यय सांगायची आहे.
हे चार्ट करून घेऊया. एक वचन आणि अनेक वचन. अनेक वचन किंवा बहुवचन. बहुवचन प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी छठी सप्तमी आणि आता मला फक्त प्रत्यय सांगा. पटम विभक्तीची प्रत्यय काय आहे? इथे आपण शब्द नाही घेतला, मला फक्त प्रत्यय. ओ एक वचन, ओ बहुवचन, आ बरोबर. द्वितीय विभक्ती अंग आणि ए. अंग आणि ए. एक नेहमी लक्षात ठेवायचे, विभक्तीच्या प्रत्ययांमध्ये आपण पुल्लिंगी, नपुसकलिंगी आणि स्त्रीलिंगी ह्या तिन्ही लिंगांमध्ये तसेच ज्या शब्दांनी अंत होतो, जसं की अने अंत होणार आहे, आणि अंत होणार आहे, इनी अंत होणार आहे, हे सगळ्या शब्दांची द्वितीय विभक्ती एक वचन जवळपास सारखंच असत. त्याच्यामध्ये बदल हा आपल्याला झालेला दिसत नाही, म्हणून द्वितीय विभक्ती एक वचन हे नेहमी सगळ्यांच सेम असत. विभक्ती ए न आणि ए ही ए भी. एक वचन ए न, बहुवचन ए ही आणि ए भी. ए ही ए भी दोन्ही पैकी कुठलाही एक वापरू शकता. चतुर्थी अस अस आणि आय. अस आणि आय. आनंद बहुवचनात आनंद. बहुवचनामध्ये फक्त आनंद आहे का? पंचमी आ अस्मा आणि अम्मा. आणि षष्टी विभक्ती. षष्टी विभक्ती मध्ये पण अस आणि बहुवचनात आनंद. सप्तमी ए मी आणि स्मी. आणि मी आणि सु. आलापण मध्ये काही नाही आहे एक वचनात आणि तिकडे आ. एक वचन आणि शक्यतो आपण इथे दोन्ही पण वापरू शकतो. इथे एक नाही, कारण की आता बुद्ध शब्द घेतला तर शेवटी अ ने अंत होणारच आहे, पण समजण्यासाठी अ आ आ. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं या विभक्त्यांमध्ये, ठीक आहे, विभक्तीमध्ये आपण बघतोय की तृतीय आणि पंचमी, चतुर्थी आणि षष्टी काय जवळपास सारखे. बरोबर, तर ते कशी ओळखायची ते आपल्याला आपल्या प्रत्ययानुसार
कळतं, याचा आपण प्रत्ययाचा वापर करू त्यास आपल्याला कळेल. त्याचे आपण मराठी अर्थ पण लिहून घेतले होते, तर त्याच्यानुसार आपल्याला वापर करायला शिकायचं आहे. जसं की तृतीया विभक्ती बहुवचन आणि पंचमी विभक्ती बहुवचन हे दोन्ही सारखे एही आणि एवी, तसंच पंचमी चतुर्थी विभक्ती आणि षष्ठी विभक्ती चे दोन्ही प्रत्यय सेम आहे, फक्त आय हे प्रत्यय जे आहे हे चतुर्थी विभक्तीमध्ये दिसत आपल्याला. तसंच द्वितीय विभक्ती बहुवचन, द्वितीय विभक्ती बहुवचन आणि सप्तमी विभक्ती एक वचन हे दोन्ही सारखे आहेत, परंतु ते वाक्यामध्ये कोणत्या अर्थाने आलंय हे समजणं महत्वाचं आहे. जर वाक्यामध्ये ए हे प्रत्यय आले असेल तर नामाच्या शेवटी, तर ते जर कर्म म्हणून आले असेल तर ते द्वितीय विभक्ती बहुवचन असेल, आणि जे ते जर अधिकरण म्हणून आलं असेल, अधिकरण म्हणजे स्थान काळ वेळ दर्शवण्यासाठी जर आलं असेल, तर त्या ठिकाणी आपण सप्तमी विभक्ती एक वचनाचा वापर करतो. ठीक आहे, कळालंय विभक्तीची प्रत्यय कशी वापरायची? यात काही शंका? नाही सर, काही शंका नाही. ओके ओके, तर आपण एक पॅरेग्राफ घेऊया, कारण की आपल्या सातही विभक्ती झालेल्या आहेत. तर आपण एक छोटासा पॅरेग्राफ घेऊया आणि त्याचं भाषांतर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, तर पहिले मी बोर्डवर पूर्ण पॅरेग्राफ लिहितो आणि नंतर मग एक्सप्लेन करतो. भारत देशस्य, भारत देशस्य उत्तर भागे, भारत देशस्य उत्तर भागे सरकार, कॅमेराच्या बाहेर होतंय का? नाही सर. सरकार रज्जपूती, रज्जम होती. बोर्डवर तर क्लिअर दिसत आहे, काही प्रॉब्लेम नाही ना? क्लिअर दिसत आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके, थँक्यू. कपिलवस्तु, कपिलवस्तुनगरं तस्य राजधानी असि. सिद्धोधन
सरकार राजा राजा अबोसी महामाया देवी सुद्धोधन महेशी असी आसी सॉरी वरती पण एक करेक्शन करूंगा इथे पण आसी आहे राजधानी आसी ताय जिसमें बोधी सत्तो जातो बालकस्य नारकस्य जातस्य सत्यमे दिवसे एवं माता कालं कृतं तस्मात् तं अनुपम तस्य मातुच्छा मातुच्छा और वर्चा भाग लिहून झालाय भाग केला आहे वर्चा जो आहे हो सर झालाय मातुच्छा महाप्रजापती प्रजापति ओ सी सी सहा महा माया देविया
सिद्धो धनस्थ द्वितीया द्वितीया महेशी च महेशी च दारकस्थ नाम सिद्धत्व महेश कांबळे पहिलं सेंटेन्स वाचा लिहिलेलं. भारत देशस उत्तर भागे सकांग राज्य होती. ओके, आता याच्यामध्ये विभक्ती कोणत्या लागल्यात ते सांगायचे फक्त. देश म्हणजे काय? देश, राष्ट्र. भारत देशाच्या उत्तर भागात सक्कानंगचा अर्थ समजला नाही, पण राज्य होती, रज्जंग होती. भारत देशाच्या उत्तर भागात सक्कानंगचा अर्थ माहित नाही सर, पण रज्जंग होती, राज्य होती असं होत. शाक्य. अच्छा, शाक्य का? ओके, कारण आनंग हे प्रत्यय लागलाय आणि सक्क सक्क म्हणजे शक्य. मग काय होईल अर्थ? भारत देशाच्या उत्तर भागात शाक्यांचे राज्य होते. बरोबर. भागेला कोणती विभक्ती लागली? उत्तर भागे. कोणतं प्रत्यय लागेल? द्वितीय विभक्ती अनेक वचन. नाही, द्वितीय विभक्ती सर. प्रत्येक कोणतं सप्तमी? सप्तमी एक वचन. बरोबर, सप्तमी एक वचन. का उत्तर भागे हे काय झालं? उत्तर भागे म्हणून इथे किती विभक्ती, कोणती विभक्ती लागेल? सप्तमी एक वचन.
साउंड तर परत एकदा सांगता सप्तमी विभक्ती कशी लागली ती? कारण उत्तर भाग हे एक स्थान आहे. तुमचा आवाज म्यूट करता का? तुमचा बॅकग्राऊंड साऊंड येतोय. तर उत्तर भाग आहे, हे स्थान झालं उत्तर भाग, त्यामुळे तिथे सप्तमी विभक्ती लागली स्थान आल्यामुळे. स्थान काळ वेळ दर्शवण्यासाठी आपण सप्तमी विभक्तीचा वापर हा वाक्यात करत असतो. रज्जंग, रज्जंग काय म्हणून आलंय? सॉरी, कर्म. बरोबर, कर्म म्हणून. कशावरून ओळखलं? अंग प्रत्यय लागलाय. ओके, अंग प्रत्यय पण लागलाय आणि आपल्याला अर्थ कळालाय की त्याच्यामध्ये कोणाच कोण राज्य म्हणजे कोण राज्य करत होत. शाक्यांचे. बरोबर, शाक्य राज्य करत होते. शाक्य काय, कोणाचं राज्य होतं? तर शाक्यांचं होतं, त्यामुळे ते तिथे कर्म म्हणून आलंय. आणि होती हे जे प्रत्यय हे क्रियापदाचेच एक प्रत्यय आहे, ते आपण बघू. कारण की होती हे आपण कदाचित नाही घेतलाय, हा होतीचा चार्ट नाही बघितलाय आपण, तर तो आपण बघू थोड्या वेळाने. सर अर्थ काय मराठीत होणार? सर मराठी अर्थ काय होणार सांगा महेश कांबळे. भारत देशाच्या उत्तर भागात शाक्यांची राज्य होते. शाक्यांचे, म्हणून शाक्यांचे. शाक्यांचे आल्यामुळे काय झालं? शाक्यानंतर कोणती विभक्ती लागली? चतुर्थी. कोणती विभक्ती? शाक्यांचे. नाही सॉरी सर, षष्ठी. कारण षष्ठी विभक्तीचे प्रत्यय काय? चाचीचे. ठीक आहे, पुढचं वाक्य. डॉक्टर दीपा वाचा. कपिलवस्तू नगरम तस राजधानी असी आसी. आसी, कपिलवस्तू नगरं तस राजधानी असी. आता कपिलवस्तू नगरं कोणती विभक्ती लागली आहे? काय म्हणून आलंय वाक्यामध्ये? तर कर्म म्हणून. बरोबर, कर्म म्हणून आलाय. जरी नगर हे स्थान जरी असलं तरी पण ते कर्म म्हणून आलंय वाक्यामध्ये, त्यामुळे इथे किती विभक्ती लागणार आहे? द्वितीय विभक्ती एक वचन. द्वितीय विभक्ती एक वचन. आणि तस्स म्हणजे काय? तेथे. तस्स अस ते आपण प्रत्यय अजून बघणार आहोत, त्याचा पण एक चार्ट आहे तो आपण बघणार नंतर. पुढच, पुढे राजधानी आसी. राजधानी आसी काय येणार याचा अर्थ? राजधानी आहे. हा, पूर्ण वाक्य. कपिलवस्तू नगर त्याची राजधानी आहे. बरोबर, आतापर्यंतचं वाक्य कसं होणार सुरुवातीपासून? भारत देशाच्या उत्तर भागात शाक्यांचे राज्य होते. कपिलवस्तू नगर त्याची राजधानी. तर आता इथं आहे का होती काय? राजधानी होती. याच्यामध्ये सर होती आणि आसी याच्यामधला तो फरक कसा करायचा? तो आपण बघणार आहोत. होती आसी हे जे प्रत्यय आहे ना क्रियापद,
ते आपण बघणार आहोत नंतर. सध्या फक्त आपण हा पॅराग्राफ समजून घेऊया, नंतर मध्ये बघूया. ठीक आहे सर. ओके ओके थँक्यू दीपा मॅम. त्यानंतर रुपाली मॅडम पुढचा वाक्य वाचा. ठीक आहे सुनील कांबळे पुढचं वाक्य वाचा. ताय चष्मी बोधिसत्व जातो. नाही वाचा. ताय आय नाही. आता आतापर्यंत आपले फक्त दोन वाक्य झालेत पहिले. सुद्धोधनो सक्कान राजा अहोसी. सुद्धोधनो सक्कान राजा अहोसी. ओके बाकीच्यांनी आवाज म्यूट ठेवा थोडा वेळ. ठीक आहे सुद्धोधनो कोणती विभक्ती लागली प्रथमा विभक्ती एक वचन. सर प्रथमा विभक्ती करता म्हणून आलाय. करता म्हणून आलाय आणि कशावरून ओळखलं तुम्ही कोणतं प्रत्यय लागलंय तिथे. ओ सर ओ प्रत्यय लागलाय. बरोबर. त्यानंतर पुन्हा सक्कानं शक्यांचे. बरोबर कोणती विभक्ती मग. द्वितीय विभक्ती. कसं येणार चाची चे आपण कोणत्या विभक्तीमध्ये वापरतो. षष्टी विभक्तीमध्ये. राजा राजाला कोणतं प्रत्यय लागलंय. आ प्रत्यय लागलंय. अर्थ काय होणार. शुद्धोधन राजा सक्यांचे राजे होते. शुद्धोधन सक्यांचे राजे होते. शुद्धोधन शक्यांचे राजा होता. शक्यांचा राजा होता. शक्यांचे राजे होते. पुढचं वाक्य सर सक्कानमचं विभक्ती कळलं सांगा परत. षष्टी विभक्ती. सर आपण राजासाठी भूपाल वापरतो ना सर. हो भूपाल वापरतो. हे जर मी पॅरेग्राफ घेतलाय त्याच्यामध्ये थोडं राजासाठी आपण भूपाल शब्द वापरतो. हो हो पण हा आता आता हा शब्द आपला मराठीमध्ये येतो का पालीमध्ये पण येणार. मग राजा पालीमध्ये पण येतो. राजा पालीमध्ये पण येतो का. हो कारण की आपण पूर्ण पाली सेंटेन्स घेतलाय ना. पूर्ण पाली पॅरेग्राफ घेतलाय. राज्य म्हणजे राज्य. ठीक आहे पुढचं वाक्य. रजनी मॅडम पुढचं वाक्य वाचा. महादेवी महामाया देवी सुद्धो धन स महेशी असे. पुन्हा एकदा थोडस जोरात वाचा. महामाया देवी सुद्धोधनस महेशी असी. ओके महामाया देवी ह्या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे. महामाया देवी. ओके आणि शुद्धोधनस कोणती विभक्ती लागली. सर छठी संबंध दाखवलाय कोणाशी. शुद्धोधना महामायाचा आणि शुद्धोधनाचा. बरोबर.
महेशी पत्नी महेशी पत्नी महेशी म्हणजे काणी काय राणी अच्छा मग अर्थ काय त्याचा महामाया देवी शुद्धोदनाची राणी होती महामाया देवी शुद्ध धनाची राणी होती ठीक आहे अपर्णा मॅडम तुमचं वाक्य आता आपण पुन्हा बघणार आहोत पूर्ण हे हॅलो हा बोला तर ते ताय कुचिस्मी बोधिसत्व जातो तेच आहे ना पुढे तेच हो बरोबर कुचिस्मी म्हणजे उदर त्यांच्या उदरी बोधिसत्वाचा जन्म झाला जातो म्हणजे काय जन्म जन्म झाला आहे काय म्हणजे हा अर्थ काय होणार त्यांच्या उदरी बोधिसत्वाचा जन्म झाला त्यांच्या उदरी बोधिसत्वाचा जन्म झाला बोधिसत्व बॅकग्राऊंड थोडा बोलून झाल्यानंतर आहे ना आवाज म्यूट करा म्हणजे क्लिअर ऐकायला येईल काय सर ताय म्हणजे त्यांच्या का हो का तिच्या महामाया देवीच्या महामाया देवीच्या उदरी ताय म्हणजे या ठिकाणी ताय म्हणजे तिच्या आहे का त्यांच्या आहे तिच्या म्हणू शकतो आपण ताय म्हणजे तिच्या तिच्या पद उदरी बोधिसत्वाचा जन्म झाला बरोबर आणि बोधिसत्वाचा जन्म झाला पुढचं वाक्य काय येणार पुढचं वाक्य रुपाली मॅडम वाच रुपाली मॅडम पुढचं वाक्य वाच सर मला व्हिडिओ काहीच दिसत नाहीये व्हिडिओ नाही आपण लिहून घेतला तारकस्य जातस्य दिवसे एक एव माता कालंकता ऐका बघा बोर्डवर पण आहे हा एक मिनिट रुपाली मॅडम वाचा बोर्डवर पण वाक्य आहे तुमचा वाचता पण आला पाहिजे त्यासाठी मी वाचायला लावतोय बाकीच्यांनी साऊंड म्यूट करा फक्त रुपाली मॅडम वाचतील बोर्डवरचं वाक्य या ठिकाणी होणार आहे दारकस्य जातस्य रक्तमे दिवसे एक माता कालम कथा ओके कालम कथा पर्यंत तसा तर नाही नाही पुढचं नाही फक्त कालम कथा पर्यंत काय येणार दारकस्य जातस्य कोणते विभक्ती लागले
कोणती विभक्ती लागली धारकस्य जातस्य षष्ठी तिथे संबंध आहे का धारकस्य नाही संबंध नाहीये मग धारकाचा जन्म ना संबंध नाही म्हणला तरी संबंध हा मातेशी आहे धारकाचा मातेशी संबंध आहे जरुरी नाही की तो संबंध दर्शवताना दोन्ही शब्द शेजारी येतील वाक्याच्या अर्थानुसार पण बघायचं पण तिथं सर आई असा शब्द पुढे नाही नसल्यामुळे तो संबंध म्हणजे तसा आपण हे करू शकतो गृहित धरू शकतो का पूर्ण वाक्य जे आहे ते काय धारकस्य जातस्य सप्तमे दिवसे एवं माता कालम कथा आता माता हा पूर्ण वाक्यामध्ये माता आहे ना आणि माता मातेचा धारकाशी संबंध आहे पूर्ण वाक्याचा अर्थ बोध घ्यायचा आहे कारण की असं जरुरी नाही की षष्ठी विभक्ती येतो त्याच्या शेजारी संबंध दर्शवणारा शब्द येऊ शकेल पूर्ण वाक्याचा अर्थ पण बघणं जरुरी काय येणार मग बोला याचा अर्थ काय होणार जातस्यचा अर्थ काय सर जातस्य जात म्हणजे जन्म आणि अस हे प्रत्यय लागलाय मुलाच्या जन्माच्या सातव्या दिवशी मात्र कालम कथा म्हणजे बहुतेक हेच मृत्यू असणार आहे किंवा मरण पावले अशा अर्थाने असू शकेल कालम कथा बरोबर कालम कथा म्हणजे मृत्यू पावणे जसं कालकथित वगैरे एक शब्द वापरता कालम कथा म्हणजे मृत्यू काय होणार अर्थ वाक्याचा सर मुलाच्या जन्माच्या सातव्या दिवशी मातेचा अंत झाला बोला सर एवचा अर्थ काय होणार एव शब्द आपण खूप वेळा गाथेमध्ये पण वापरतो कोणत्या गाथेत वापरतो एव मे सुप्त एव मे सुप्त काय होता अर्थ असे मी ऐकलंय असे मी ऐकले आहे या सुप्तामध्ये एव मे सुप्त या सुप्तामध्ये या ठिकाणी काय होणार एव माता कालकथा सप्तमे दिवसे एव माता कालकथा म्हणजे धारकस्य म्हणजे मुलाच्या जन्माच्या सातव्या दिवशी आईच मृत्यू झालेला आहे झाला होता जर एवचा अर्थ बघ शब्दशा जर आपण बघितला तर ही सुद्धा या अर्थाने होतो पण या ठिकाणी काय ना काय येणार वाक्य वाचा पूर्ण अर्थ अर्थ अर्थबोध पूर्ण करा वाक्य म्हणजे मग तुम्हाला अर्थ कळेल मुलाच्या जन्माच्या सातव्या दिवशी मातेचा मृत्यू झाला सातव्या दिवशी मातेचा मृत्यू झाला या मातेचा असे मातेचा मृत्यू यव माता मुलाच्या सातव्या दिवशी
मुलाच्या जन्माच्या सातव्या दिवशी आईचा मृत्यू झाला. आईचा किंवा मातेचा मृत्यू झाला. ठीक आहे. एवंग मध्ये एवंग माता म्हणजे त्याच्या मातेचा होईल ना सर? नाही, त्याच्या नाही होणार. एवंग म्हणजे त्याच्या अर्थी नाही. एवचा खर अर्थ काय सर मराठीमध्ये? एव हे जे आहे एवचा अर्थ ही सुद्धा येतो. जर मराठी अनुसार अर्थ बघितला तर ही सुद्धा येतो. पण कधी कधी आपण मराठीत भाषांतर करताना आपल्याला मराठी भाषेचा पण आधार घ्यावा लागतो. केवळ शब्दशाच आपल्याला भाषांतर करण्याची गरज नसते. म्हणजे ज्या भाषेमध्ये आपण भाषांतर करतोय त्या भाषेचाही थोडा आधार घेऊन आपल्याला वाक्यरचना तयार करायची असते. शब्दशात अर्थ घेण्याची आवश्यकता नसते. तसा एव एवचा अर्थ फक्त ही सुद्धा येतो. या ठिकाणी कालम कथा हे जे आहे ते मृत्यू नुसतं आहे का मृत्यू झाला असा त्याचा अर्थ होतो? कालम कथा शब्दशः अर्थ काय सर मराठीमध्ये? कालम कथा म्हणजे मेली या अर्थ येतो. शब्दशः जर कालम कथा मेली या अर्थाने होतो म्हणजे मृत्यू झाला. आपण मेली असं तर शब्दशः अर्थ करू नाही शकत मराठी भाषेत. म्हणून आपण अर्थबोध लावण्यासाठी आपण म्हणतोय की मृत्यू झाला. आपण भाषेचा आधार घेतोय. भाषांतर करताना ज्या भाषेत करतो त्याचा पण थोडा आधार घ्यायचा आपल्याला. अर्थबोध पूर्ण वाक्य बनवायचं आपल्याला. तसं म्हटलं तर कालम कथा म्हणजे मेली ह्या अर्थाने होईल. पण आपण अर्थ घेताना काय की तारकाच्या म्हणजे मुलाच्या जन्माच्या सातव्या दिवशी मातेचा माता मेली हा आपल्याला अर्थ मराठीत भाषांतर योग्य नाही वाटत. त्यामुळे आपण मराठी भाषेचा आधार घेऊन काय करतो अर्थबोध दारका मुलाच्या जन्माच्या सातव्या दिवशी मातेचा मृत्यू झाला. आता झाला हे तिथे पालीमध्ये नाहीये त्या ठिकाणी. पण आपण तो अर्थबोध करण्यासाठी आपण त्याच भाषांतर करतो. ठीक आहे सर. प्रश्न विचारू का? म्हणजे वेगळा प्रश्न जरा विचारू का? हा बोला. हॅलो सर, एक कालम कथा आणि काल कथित मग ह्याच्यामध्ये वेगळा कुठला अर्थबोध होणार आपल्याला? कालकथित रिलेटेड आहे. हॅलो. मग तो वाक्य उच्चारण व्यवस्थित आहे का आपला कालकथित? कालकथित आता ते मराठी भाषेशी रिलेटेड आहे. त्याच्याविषयी आता एक्झॅक्टली डिटेल्स मध्ये पण नाही वाचलंय त्यामुळे मी लगेच तुम्हाला त्याचा अर्थ सांगू नाही शकणार. सर कालकथित हा शब्द पाली आहे का मराठी आहे? तो मराठी रिलेटेड आहे. कालकथित मराठी भाषेतला शब्द आहे. तो डिक्शनरी मध्ये कालमकत कालंकत म्हणजे मेला मृत्यू पावला मरण पावला असं होत. हो ओके. पुढचं वाक्य सुरेश सोनोने पुढचं वाक्य वाचा. सर तुमची स्क्रीन दिसत नाहीये. व्हिडिओ आता दिसतो. ओके. हे वाक्य आपण मगाशी लिहून घेतलंय त्यामुळे स्क्रीन नाही. तुमच्या नोटबुक मध्ये बघा एकदा. तस्मा तं तनपं तस मातुचा महाप्रजापती पोसेसी. काय होणार आहे अर्थ?
मातुच्छा म्हणजे काय मावशी मावशी बरोबर त्यानंतर थनपम म्हणजे थनपान हो किंवा आपण म्हणतो ना दूध पिणारा मुलगा हिंदीत जसं दूध पिता बच्चा आपण जसं म्हणतो दूध पिणारा मुलगा त्या अर्थाने होतो तिथे ओसेसी म्हणजे काय पोषण पालन पोषण पालन करतो पालन पोषण काय होणार याचा अर्थ ज्या मावशी महाप्रजापती यांनी स्तनपान करून पोषण केले तस्मातचा अर्थ काय सर तस्मातन म्हणून तस्मातन तस्मा म्हणजे म्हणून किंवा तथपच पुढचं म्हणून तंग हे जे आहे आपण याच्यात बघितलं होतं तंग हे प्रत्यय कशात होतो सो सा तंग ते तातानी आठवतो चाटाच होतो अहम मयम त्वम तुम्मे सो सा तं ते तातानि म्हणून तेथे दूध पिणाऱ्या तेथे कुठे तेथे नाही ना मावशी महाप्रजापतीने त्यांना स्तनपान केले स्तनप म्हणजे दूध पिणारा मुलगा या अर्थाने घ्या इथे मावशी प्रजापतीने पालन पोषण केले तंग म्हणजे त्या त्या तस म्हणजे त्याच्या तस हे त्याच्या अर्थ येणार आहे म्हणून त्याच्या मावशीने मावशी महाप्रजापतीने महाप्रजापती मावशीने म्हणून दूध पिणाऱ्या मुलाचे पालन पोषण केले एक नेहमी आता जसं तुम्ही आता वाक्य तयार करताय एक लक्षात ठेवा की ज्या तुम्ही भाषांतर करताना तर भाषांतर करताना आपल्याला मराठी भाषेचा पण आधार घ्यायचा आहे त्यामुळे शब्दशः भाषांतर फक्त स्टार्टिंगला करा पण त्याची वाक्य रचना बनवून मग त्याचा अर्थ लिहा ते वाक्य मराठी भाषेत लिहिताना आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो कारण शब्दशः जर अर्थ जर म्हणून आपण बोलवलं तर ते अर्थबोध होणार नाही बरोबर सर तर मग काय म्हणून त्या दूध पिणाऱ्या मुलाचा मावशी प्रजापतीने पालन पोषण केले त्या म्हणून त्या दूध पिणाऱ्या मुलाचे त्याच्या किंवा त्याची मावशी महाप्रजापतीने पालन पोषण केले
थोडस भाषेचा आधार घेऊन मराठीत आपण ते वाक्य कसं तयार करू शकतो हा आपण थोडा विचार करून भाषांतर करा. कधी कधी होऊ शकतं की ज्या पद्धतीने आपण मराठीत भाषांतर करतोय काही प्रत्यय त्यात नसतील ते आपल्याला मराठी भाषेची ऍड करावे लागतील अर्थबोध होण्यासाठी. सर पण या ठिकाणी ऐतिहासिक संदर्भ जेव्हा आपण घेतो तेव्हा महाप्रजापितानं स्तनपान केलं हा महत्वाचा भाग त्याच्यामध्ये अधोरेखित व्हायला पाहिजे या वाक्यामध्ये असं मला वाटतंय. तर तो अर्थ त्याच्यातनं होत नाहीये भाषांतरामध्ये. हो स्तनपम हा जो शब्द दूध पिणाऱ्या बाळाचं पालन पोषण केलं दूध पिणाऱ्या बाळाचं पालन पोषण केलं असा अर्थ आपण घेत आहोत तर तो अर्थ योग्य आहे का याच्यामध्ये. हो कारण की याच्यावरून असं म्हणजे त्या वाक्यावरून असं दर्शवलं जातं की त्यांनी पालन पोषण केव्हा केलं की तो लहान असतानाच म्हणजे दूध पिणारा असतानाच म्हणजे मातेनीच त्यांना दूध पाजलं ह्या अर्थानेच होतोय तो. त्यांनी थनपम या शब्दाचा अर्थ होतो की दूध पिणारा मुलगा या अर्थाने आलेला आहे. असं पण होऊ शकतं ना म्हणून त्याचे पालन पोषण मावशी प्रजापतीने स्तनपान करून केले. पुन्हा सांगा. म्हणून त्याचे पालन पोषण मावशी प्रजापतीने स्तनपान करून केले. हो तसंही चालेल दोन्ही अर्थ चालेल दोन्हींचा अर्थ एकच होणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तो स्तनपान हा जो आहे थनप हा अधोरेखित होतो. हो ऍक्च्युली थनपम याचा अर्थच होतो की दूध पिणारा मुलगा दूध पिता बच्चा जसं हिंदीत आपण म्हणतो त्या पद्धतीने. ओके तर सर जर थनपमचा अर्थ शब्दशः दूध पिणारा मुलगा आहे तर मग मुलाच्या ऐवजी आपण बाळ घेऊ शकतो ना. दूध पिणारा बाळ पण घेऊ शकतो. दूध पिणाऱ्या बाळाचे महाप्रजापती मावशीने पालन पोषण केले म्हणून त्या दूध पिणाऱ्या बाळाचे त्याची मावशी महाप्रजापतीने पालन पोषण केले तस म्हणजे त्याची मावशी तस मातुच्छा. तस मातुच्छा म्हणजे त्याची मावशी. ठीक आहे पुढे जाऊया. रश्मी मॅडम पुढचं वाक्य वाचा. हॅलो. हा वाचा मॅडम. सा महामाया देवीया भगिनी च सुतोधनस्य द्वितीया महेशी च आसी असी. आता याच्यामध्ये सहा जे आलंय सहा काय ती काय म्हणजे क्या पद आहे नाम आहे सर्वनाम आहे काय सर्वनाम आहे. जसं की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो सर्वनाम म्हणतो. सर्वनाम हा सहा म्हणजे ती सो म्हणजे तो सो म्हणजे तो बरोबर. महामाया देवी या इथे हा षष्टी आहे. षष्टी हा इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे त्याचे षष्टीच एक वचन आहे. महामाया शब्द स्त्रीलिंगी शब्द आपण घेतलेले शिकलो आहेत का आतापर्यंत? नाही ना. नाही नाही त्यामुळे ते थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. आपण श्रीलिंगी शब्दाचा चार्ट पण आज बघून घेऊ म्हणजे ते क्लिअर होईल. ठीक आहे. ती महामाया देवीची भगिनी म्हणजे बहीण आणि सुद्धोधनाची द्वितीय पत्नी होती. राणीची अर्थ आहे राणी. हा महेशी राणी होती. हो राणी होती. आता जर तुम्ही पाली वाक्य बघाल पाली वाक्यामध्ये च हा जो शब्द आहे च म्हणजे काय आणि लिहिताना खूपदा असं होतं की त्या वाक्य
शिव जो आहे हा दोनदा येतो, म्हणजे आता कसं आलं की सा महामाया देवी या भगिनीच शुद्ध शुद्धोधनस द्वितीया महेशी च, आता तरी दोनदा च आला तरी तो आपल्याला अर्थ पूर्ण घेताना एकदाच घ्यायचा आहे, आणि मन ह्या दुसऱ्या चचा एवढा अर्थ होणार नाही, पण पाली भाषेत लिहिताना कधी कधी किंवा व आणि किंवा व या अर्थे तो या पद्धतीने पालीत आपल्याला लिहिलेला दिसतो, हे एक लक्षात ठेवायचंय. म्हणून दोन्ही चचा अर्थ शोधत बसू नका, एक चचा अर्थ मिळाला दुसऱ्या चचा अर्थ शोधायची गरज नाही, ते लिहिण्याची एक पद्धत आहे, त्या पद्धती अनुसार आहे. याचे तुम्हाला खूप सारे सेंटेन्स मध्ये दिसेल जास्त तुम्ही त्रिपिटक वाचायला गेल त्या. शुद्धोधनस्य, शुद्धोधनस्यला कोणती विभक्ती लागली? षष्टी. का षष्टी का लागली? संबंध दर्शवलाय ना सर. कोणाशी? शुद्धोधनस्य द्वितीया महेशी, शुद्धोधनाची दुसरी पत्नी, म्हणजे महामाया देवी ही शुद्धोधनाची सॉरी महाप्रजापती शुद्धोधनाची दुसरी पत्नी. बरोबर. इथे आता महाप्रजापतीचा उल्लेख नाहीये, ठीक आहे. महाप्रजापतीचा उल्लेख काय म्हणून आलाय? तर ती म्हणून आलाय. ती हा कोणासाठी वापरलाय? महाप्रजापती. सा हा शब्द जो वापरलाय तो महाप्रजापतीसाठी वापरलाय, तर ते लक्षात ठेवायचं, कारण की वाक्य पूर्ण करताना आधीच्या वाक्याशी तो कनेक्ट आहे. ठीक आहे. ओके सर. हो, त्यानंतर मग याचा पूर्ण अर्थ काय होणार? सहापासून ती महामाया देवीची बहीण आणि शुद्धोधनाची दुसरी राणी होती. बरोबर बरोबर. पुढचं वाक्य मनोजी आता. मनोजी पुढचं वाक्य आता. ठीक आहे, हरकत नाही. आपले जे होस्ट आहे त्यांनी पुढचं वाक्य वाचा. तारकस्य नाम सिद्धतो अहोसि. तारकस्य नाम सिद्धतो अहोसि. सिद्धतो अहोसि काय ना रहता? तारकस्य कोणती विभक्ती आहे? दारकस चतुर्थी होईल. चतुर्थी काय? तर षष्टीच विभक्ती होणार ना. षष्टी विभक्ती होणार. बरोबर. नाममला कोणती विभक्ती लागली आहे? द्वितीय एक वचन. आणि अहोसी म्हणजे क्रियापद आहे, एक वचनातलं आहे, पण मला अखं नाही सांगता येणार. होती आसी अहोसी हे जे आहे आपण बघितले नाहीये, त्यामुळे ते थोडं कन्फ्यूज करते. मुलाचे नाव सिद्धार्थ होते. मुलाचे आहे नाव सिद्धार्थ होते. आणि आपण जो आता पॅरेग्राफ बघितला, त्या पॅरेग्राफला एक नाव देऊ शकतो आपण. त्याचं जे नाव, त्याचं नाव म्हणतो आपण बधवा.
गौतम सब बोर्ड दिसत नहीं है बोर्ड भगवा गौतम बुद्ध हा आपला ह्या पॅरेग्राफला दिलेलं एक नाव आहे. असे पॅरेग्राफ आपण अधून मधून आता बघूया म्हणजे तुम्हाला भाषांतर करणं कळेल. आणि कधी कधी होतं की आपण पूर्णतः ॲज इट इज भाषांतर नाही करू शकत का, कारण की आपल्याकडे शब्द संग्रह कमी असल्यामुळे काही शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती नाहीये. आणि कधी कधी आपण मराठीत भाषांतर करताना मराठी भाषेचा पण आपल्याला आधार घ्यायचा, जसं मी मगाशी सांगितलं त्यामुळे भाषा ज्या भाषेत भाषांतर करतो ती भाषा पण योग्य प्रकारे येणं पण महत्वाचं आहे. आणि भाषांतर करताना शब्दशः पहिले त्याचा अर्थ समजून घ्या. अर्थ समजून घेतल्यानंतर ज्या भाषेमध्ये तुम्ही भाषांतर करता, हिंदीत करा, इंग्लिशमध्ये करा, मराठीत करा, कुठल्याही भाषेत जी तुम्हाला भाषांतर करायचंय, ते करताना त्या भाषेमध्ये ते वाक्य कशा प्रकारे तुम्ही बसू शकाल, कशा प्रकारे त्याचा अर्थबोध होऊ शकेल, ते त्यानुसार त्याचं भाषांतर करायचंय. ठीक आहे सर. भगवा म्हणजे इथं भगवान गौतम बुद्ध असं घ्यायचं ना त्याचं ट्रान्सलेशन? भगवा गौतम बुद्ध याचं ट्रान्सलेशन भगवान गौतम बुद्ध असं होणार ना? हो. भगवा या शब्दाचा अर्थ माहित आहे? भगवा म्हणजे काय? भग रागो, भग दोसो, भग मोह, भगवान. काय होणार याचा अर्थ? त्यांनी एक मिनिट आपण बोर्डवर लिहूया, बोर्डवरच मी रब करतो. आता पुढचा सांगा भग रागो, भग रागो बरोबर, भग दोसो, भग मोहो, भग रागो, भग दोसो, भग मोहो इति पी सो भगवा बरोबर लिहिलंय. बरोबर आहे वाक्य? कोणी वाचलं होतं आता वाक्य आपण ज्यावेळेस मी अर्थ विचारला त्यावेळेस त्यांनी सांगा बरोबर लिहिलंय बोर्डवरच वाक्य? हा बरोबर हो सर. भगवा या शब्दाचा अर्थ काय? भग रागो, भग दोसो, भग मोहो इति पी सो भगवान. आता इथे सो म्हणजे काय? तो इति पी सो भगवा हे आपण कोणत्या गाथेत म्हणतो? इति पी सो भगवा कोणत्या गाथेतनेमध्ये? बुद्ध वंदना, त्रिरत्न वंदना. मी फक्त गाथा विचारली, त्रिरत्न वंदना म्हणल्यावर तिन्ही येणार, बुद्ध, धम्म आणि संघ. फक्त इतिपी सो भगवा हे आपण बुद्ध वंदे सर. याच्यामध्ये भग ग आपण म्हणतो पण इथं ग ला ग नाहीये. सॉरी, भग ग म्हणतो आपण तेव्हा लिहिताना आपण भग लिहिलेला आहे फक्त. हो भग उच्चारताना आपण भग असं म्हणतो पण अचा उच्चार करतो ना भग.
तो प्लेन उच्चार झाला पाहिजे सर गोचा ग पाहिजे डबल ग डबल ग पाहिजे असं म्हणणं का तुमचं म्हणजे असायला हवं असं जर उच्चार आपण तसा करत असू तर ग ला ग आहे तिथं मी एकदा पुन्हा क्लिअर बघून म्हणजे एकदा रेफरन्स चेक करून मी तुम्हाला पाठवतो ठीक आहे ग्रुप वरती पाठवतो चुकीच्या लिहिण्यापेक्षा रेफरन्स चेक करतो पहिले आणि मग पाठवतो इटीपी सो चा अर्थ काय होतो मग सर इटीपी सो भगवा इटीपी सो म्हणजे येथे असा तो असा जो तो अशा सारखा हो आपण जर त्रिरत्न वंदनेचा अर्थ बघितला कारण की त्रिरत्न वंदना काय कोण बोलू शकेल जर तुमच्या समोर पुस्तक असेल तर फक्त पहिला पॅरेग्राफ इतिपि सौ भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिस धम्मसारथि तत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति अनुत्तरो नंतर पुन्हा एकदा वाचन अनुत्तरो पुरिस धम्मसारथि तत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति भगवा इति तो जो ती येतो ना वाक्यामध्ये हा केवळ सुंदर ती किंवा ती आला तर त्याचं उच्चारण करताना करताना आपल्याला इति करायचं आहे आणि तीचं उच्चारण करताना पुढे उच्चारण करायचं हे लक्षात ठेवायचं पाली वाचन करताना मग भगवा शेवटी काय येणार इति इतिपी इतिपीचा अर्थ होतो की असा तो कोण तो भगवा कोण भगवा तर भग राघो भग दोसो भग मोह इतिपीचो भगवा ज्यांनी राग द्वेष आणि मोहाचा भंग केलाय भंग केला म्हणजे पूर्ण मुळापासून नष्ट केलाय असा तो इतिपीसो म्हणजे असा तो सर एक मिनिट सर एक शंका आहे याच्यामध्ये बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचं जे काही हे आहे म्हणजे गाथांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये बुद्ध वंदनेचा जो अर्थ सांगितलेला आहे मराठीमध्ये तर त्याच्यामध्ये इतिपीसो भगवा अरहम सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो याचा अर्थ अर्हत जीवनमुक्त सम्यक संबुद्ध विद्या व आचरणांनी युक्त सुगती ज्याने प्राप्त केलेली आहे अशा पद्धतीचं सर तिथं अर्थ दिलेला आहे हो तिथे तो अर्थ दिला असेल पण एक लक्षात ठेवा की आपण जेव्हा आता पाली शिकतोय ना तर इतर ठिकाणी जे आलेली वाक्य आहेत म्हणजे भाषांतराची जी पुस्तक आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या चुका आहेत त्या चुकांकडे आपल्याला सुधारणा करायची त्यासाठी आपण पाली शिकतोय मग आता गाथांच आपण भाषांतर करणार आहोत का येणाऱ्या लेक्चर्स मध्ये हा जसं आपल्याला जमेल आपण तिन्ही गाथांचं आपण भाषांतर करूया जसं की आता उदाहरणार्थ जर सांगायचं गेलं त्याच्या त्याच पुस्तकामध्ये जसं की आणि त्या काही पुस्तकांमध्ये सॉरी पुरीस धम्म तारती असा प्रिंट झालेला आहे बरोबर सद्धम्म बरोबर आहे हो सर हो बऱ्याच पुस्तकामध्ये पुरीस धम्म सारथी असं पण झालेलं आहे सर प्रिंट हो हा तर ऍक्च्युली ज्या ठिकाणी धम्म सारथी लिहिलेला आहे
हे चुकीचं आहे. हे जे आहे ध ज्या ठिकाणी आलाय धम्म सारथी येणार नाही, कारण की पुरीस हा शब्द वेगळा आहे, सारथी वेगळा आहे आणि दम्म दम्म योग्य आहे. दम्म म्हणजे काय तर दमन करणे. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, त्यासाठी आपण पाठी शिकतोय तर तेवढं एक लक्षात ठेवायचंय. त्या चुकांकडे आपल्याला दमनशील पुरुषाचा सारथी, त्याचा अर्थ काय होणार दमनशील, दमनशील पुरुषाचा सारथी. म्हणून पुस्तकांमध्ये खूप साऱ्या प्रिंट मिस्टेक आहेत, खूप मिस्टेक आहेत. सर दमनशील पुरुषाचा सारथी याचा अर्थ काय होतो मग? दमनशील पुरुष म्हणजे दमन करणारा पुरुष असं म्हणजे आपल्याला दमनशील पुरुषाचा म्हणजे आधार देणार. दमनशील पुरुषाचा म्हणजे की जसं की आपण पहिल्यापासून ज्या पूर्ण आपण गाथा बघू ना, जसं की त्या गाथेचा अर्थ काय होणार, इथे जे भगवान अर्हत अर्हतचा अर्थ काय जीवनमुक्त सम्यक संपूर्ण संबुद्ध म्हणजे जागृत विद्या आचरणां यांनी युक्त सुगती प्राप्त म्हणजे सुंदर गतीला प्राप्त अशा ज्याने प्राप्त केली आहे असा लोक लोकांतराचे रहस्य जाणणारा श्रेष्ठ दमनशील म्हणजे की आपण म्हणतो ना की राग द्वेष मोह दुःखात मुळावर म्हणजे दुःखापासून मुक्त करणारा दमन करणारा आता दमनशील पुरुष. आता मराठी डिक्शनरी मध्ये आपल्याला दमनशीलचा अर्थ शोधावा लागेल एक्झॅक्टली काय तो, कारण की हा मराठी शब्द दमनशील. दमन करणे म्हणजे नष्ट करणे नाश करणे किंवा त्याला संपवून टाकणे, संपवून मुळापासून संपवणे संपवणे असा अर्थ होतो. म्हणजे राग द्वेष मोह याचा सगळा संपवलेला व्यक्ती हो, म्हणजे की त्याने आपला दुःखातून मुक्त होण्याचा जो मार्ग आहे त्या दुःख मुक्तीच्या मार्गाला त्याने नष्ट केले म्हणजे त्याच्यावर दमन केले म्हणजे विजय मिळवला थोडक्यात असंही म्हणू शकतो आपण. अशा पुरुषांचा सार ह्या अर्थ तर हे ज्या ठिकाणी मला जसं म्हणजे ज्या ठिकाणी मला चुका ज्या दिसल्या त्या मी अशा अधून मधून तुम्हाला सांगत जाईल. तर पुरीचं दम्म सारथी ज्या पुस्तकांमध्ये आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते क्लिअर करायचंय. ते ध ऐवजी द चा उच्चार करून घ्या म्हणजे करेक्शन करून घ्या. ठीक आहे, आता आपण स्त्रीलिंगी शब्दाचा चार्ट बघूया म्हणजे तुम्हाला स्त्रीलिंगी शब्दांची प्रत्यय पण कळतील. म्हणजे आता पुल्लिंगी नपुसकलिंगी आणि स्त्रीलिंगी ह्या तिन्ही लिंगांची प्रत्यय कशी आहेत ते आपल्याला समजेल आणि त्यानुसार आपल्याला भाषांतर करणं आणखीन सोपं जाईल. ठीक आहे, तर स्त्रीलिंगी शब्दाचा चार्ट बघूया आपण. याच्याविषयी काही शंका? असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही पण म्हणा, म्हणजे मला कळ. नाही सर. ओके, आता आपण जे बघणार आहोत आकारांत, आकारांत शब्दाचा अर्थ काय आला? शेवटी आ ही विभक्ती आहे. आ ही विभक्ती नाहीये, आस्वर सॉरी आस्वर आहे. आ हा स्वर आहे, आ हा स्वर आहे. आकारांत अंतश म्हणजे अंत होणारी, आणि अंत होणारी म्हणजे आकारांत.
धन मिळेल याचा काय अर्थ होणार? ज्या शब्दाच्या शेवटी शब्द शब्दात शेवटी म्हणण्याची गरज नाही, शब्द अनेक वेगळे असू शकतात, केवळ एवढं जरी वाक्य बोलले की उने अंत होणारे तरी चालू शकतो. आणि हे जे अंत होणारी शब्द आहे त्यांची जी प्रत्यय ती आपण फक्त नामाला लावतो. ठीक आहे, स्वरांनी अंत होणारे आणि आपले जे आठ स्वर आहे त्या आठ स्वरांनुसार वेगवेगळी शब्द आहे. आकारांत जे आहे आकारांत आपण इतकी लिंग सध्या कोणता घेतो आपण? लता. इत्तिलिंगी म्हणजे काय? स्त्रीलिंगी. इत्तिलिंगीचा अर्थ काय होतो? स्त्रीलिंगी. लता म्हणजे काय? लता या शब्दाचा अर्थ काय? वेल. वेल. लता म्हणजे वेल. ठीक आहे, आपण त्याची प्रत्यय बघूया. आता प्रत्यय बघताना आपल्याला पुन्हा चार्ट बनवायचा आहे. विभक्ति एक वचन अनेक वचन अनेक किंवा बहुवचन. पहिल्यांदा प्रथमा विभक्ति आणि आकारांत शब्द जे आहे हे जे आकारांत आणि अंत होणारी शब्द आपल्याला पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी मध्ये नाही मिळत. पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी मध्ये आपल्याला आणि अंत होणारी शब्द मिळत नाही, ते फक्त कशात येतात आपल्याला? स्त्रीलिंगी मध्ये. आणि अनि अंत होणारी शब्द जे आहे आपल्याला स्त्रीलिंगी मध्ये मिळत नाही. स्त्रीलिंगी मध्ये अनि अंत होणारी शब्द नाही. तुमचा आवाज म्यूट करा, बॅकग्राऊंड आवाज येतोय. ह्याच्यामध्ये येत आहे ना, बेस्ट फील्ड मध्ये ह्याच्यामध्ये बघणार आपण. रश्मी मॅडम तुमचा आवाज म्यूट करा. ठीक आहे, प्रथमा विभक्ती बघणार आहोत. आता प्रथमा विभक्तीचा जे प्रत्यय ते आपल्याला प्रथमा विभक्ती मध्ये कुठलाही चेंज होत नाही. लता जो शब्द आहे तो लताच राहतो, म्हणजे आ हेच प्रत्यय लागतो. लता लता लतायो इथे आ प्रत्यय लागलाय, इथे आयो. लता 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 आणि मराठी अर्थ सगळ्यांचे सेमच असणार जसं आपण पहिल्या याच्यात बघितलं होतं. फक्त मराठी भाषेनुसार आपण स्त्रीलिंगी पुल्लिंगी अनुसार मराठी भाषेत तो अर्थ बघ घेणं जरुरी. ठीक आहे, हे झाली प्रथमा विभक्ती.
द्वितीय विभक्ति जस मी मगाशी सांगितलं द्वितीय विभक्ति मध्ये बदल शक्य तो होत नाही, सगळ्यांची द्वितीय विभक्ति एक वचन हे सेम असतं। लतम लतम लता लतायो एक वचना प्रमाणे जस प्रथमा विभक्ति बहुवचन आहे त्याच पद्धतीने द्वितीय विभक्ति बहुवचन पण सारखं आहे लता आणि लतायो। हे विभक्तीचे प्रत्यय बघत असताना जेवढा आपल्याला शॉर्टकटनी किंवा थोडस टेक्निक लावून पाठ करायचे म्हणजे आपल्याला लवकर कळतं। आता द्वितीय विभक्ती एक वचन शक्य तो कोणाचं चुकायला नकोय का, कारण की द्वितीय विभक्ती एक वचन हे सगळ्यांचं सेम आहे। ठीक आहे, प्रथम विभक्ती झाली, द्वितीय झाली। द्वितीय विभक्ती एक वचन सर्वांचं सेम आहे म्हणजे मला नाही कळलं। द्वितीय विभक्ती एक वचनाची जी प्रत्यय अंग हे जे प्रत्यय अंग हे प्रत्यय आपण द्वितीय विभक्ती एक वचनाच आपण पुल्लिंगी नपुसकलिंगी आणि स्त्रीलिंगी सर्व लिंगामध्ये सेम आहे। हो, सर्व लिंगामध्ये द्वितीय विभक्ती एक वचनाचं प्रत्यय हे सारखच आहे, त्याच्यावर कुठलाही बदल नाही। ठीक है, प्रथमा द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी छठी सप्तमी। आता एक लक्षात ठेवायचं समजण्यासाठी तृतीया ते सप्तम तृतीया ते सप्तमी विभक्ती एक वचन हे सगळ्यांचं सारखं आहे। लतायो ये कोणता प्रत्यय लागले, आय प्रत्यय लागले। तृतीया ते सप्तमी एक वचन सर्वांच सारख आहे, तृतीया विभक्ती ते सप्तमी विभक्ती। फक्त सप्तमी विभक्ती मध्ये लताय आणि लताय हे प्रत्यय ऍड होता। हे कळलंय, तृतीया ते सप्तमी। आता तृतीया ते सप्तमी एक वचन सगळ्यांचं सारखं असलं तरी वाक्यामध्ये ते कोणत्या अर्थी आलाय हे बघणं जरुरी आहे, त्यानुसार त्याला विभक्ती म्हणजे भाषांतर करताना प्रत्यय वापरायचे मराठी भाषेचे। आता तृतीय विभक्ती बहुवचन लता ही लता भी। तृतीय विभक्ती बहुवचन लता ही लता भी। त्यानंतर चतुर्थी विभक्ती बहुवचन लतान
पंचमी विभक्ति बहुवचन लता ही लता भी। पंचमी विभक्ति बहुवचन लता ही लता भी। त्यानंतर षष्ठी विभक्ति बहुवचन लतान षष्ठी विभक्ति बहुवचन लतान। सप्तमी विभक्ति बहुवचन लतासु आलापन मध्ये लते हे कोणतं प्रत्यय लागले ए प्रत्यय लागले लते लता लतायु। ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला स्त्रीलिंगी शब्दांचं प्रत्यय या ठिकाणी आपण बघितलं। सर एक शंका दूर कराल का सर? एही किंवा ए भी असं न लागता ते आही आणि आभी असं लागत आहे म्हणजे बरोबर। अच्छा हा ठीक आहे ठीक आहे, तृतीया आणि पंचमी मध्ये दोन्ही ठिकाणी तसंच आहे। हो तृतीय आणि पंचमी मध्ये आभी। आभी आणि इथे आसू सप्तमी मध्ये इथे आनंद प्रत्यय आहे। तुम्हाला होमवर्क साठी मी एक पाच शब्द देतो, त्याचा तुम्हाला स्त्रीलिंगी विभक्ती प्रमाणे जसा आपण आता चार्ट बघितला त्या पद्धतीने तुम्हाला तो बनवायचा आहे। आणि तिथे थोडं शॉर्टकट लेखा वापरू, जसं आपण शॉर्ट मध्ये लिहिलं की ततिया ते सप्तमी लता आहे तसा न लिहिता डिटेल मध्ये लिहा प्रत्येक विभक्ती समोर। बोर्डवरच लिहून झालंय हो सर? ओके, याच्यामध्ये काही शंका? कुणाला काही शंका आहे का? नाही सर।
शब्द म्हणजे काय शब्द याचा काय ना शब्द शब्द म्हणजे शब्द बोला पांच शब्द हो गया एक पहिलं पहिया आता पहिया लिहिताना हा कोणता वर्गातील आहे बोलवर जो य लिहिला आहे पहिया हा कोणत्या वर्गातला आहे चवगातला चवग जसं आपण पुढे जातोय मागचं विसरू नका वग कशात येतात तर वर्णमालेमध्ये येतात वर्णमालेत एकूण किती वग आहे सहा वग कोणते पकडून सहा कोणकोणती वग ते पण लक्षात ठेवायचं कारण की पाली मध्ये तरण आहे पहिल्या म्हणजे काय प्रज्ञा 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 किंवा बुद्धी दोन्ही अर्थी आवाज वेट करा त्यानंतर भरिया 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 म्हणजे काय पत्नी तिसरा शब्द अम्मा अम्मा म्हणजे आई किंवा माता आणि पुढचा चौथा शब्द पिपासा पिपासा म्हणजे तहान आणि पाचवा साला म्हणजे काय सभागृह या पाच शब्दांचा तुम्हाला चार्ट बनवायचा तर आता कोण सांगेल की आतापर्यंत पहिल्या लेक्चर पासून आतापर्यंत आपण काय काय शिकलो कोण सांगेल सगळ्यात पहिले आपण काय शिकलो शिकलो सर सगळ्यात पहिले आपण वर्णमाला शिकलो वर्णमाला शिकलो स्वर आणि व्यंजन जर तुम्हाला परीक्षेत विचारलं की वर्णमाला म्हणजे काय किंवा नाही पाली भाषा म्हणजे काय आणि त्याची वर्णमाला लिहा तर वर्णमाला लिहत असताना तुम्हाला स्वर व्यंजन आणि निगय हे लिहिणं जरुरी आहे एकूण किती वर्णमाला वर्णमालेत एकूण अक्षर किती आहे 41 41 त्यापैकी स्वर किती 8 स्वर 32 व्यंजन आणि एक निगय निगयला मराठीत काय म्हणतो आपण अनुस्वार अनुनासिक त्यानंतर काय शिकलो आपण प्र
प्रत्यय कशाला म्हणतो आणि कुठल्या शब्दांना प्रत्यय का लावायचे. ओके पुढे त्रिपिटकामधील जोड अक्षर शिकलो आपण. बरोबर. सर्वनाम शिकलो. एक एक विभक्ती शिकत गेलो. ओके एक एक विभक्ती आठ विभक्ती शिकत गेलो आपण पुढे. हो त्यानंतर आपण मध्ये मध्ये काळ शिकलो. कोणकोणती काळ बघितली पालीमध्ये नाव सांगा. भविष्य काळ अनागत म्हणजे अनागत. भूतकाळ म्हणजे अतीत. बरोबर. आणि वर्तमान काळ म्हणजे पचुपन्न आणि काय म्हणतो त्याला आपण वर्तमान काळ. या काळात व्यतिरिक्त तीन अर्थ पण आहेत. त्या अर्थ आपण पुढच्या लेक्चरला बघूया. त्याला आपण विद्यार्थ संकेतार्थ आणि अज्ञार्थ असं म्हणतो. ते पण क्रियापदांनाच वापरले जातात ती प्रत्यय. ती पण आपण पुढच्या लेक्चरला तीनही बघूया. अज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ. आणि अभ्यास जर रोज केला ना रोज फक्त तुम्ही जास्त वेळ नाही. जसं आपण व्हॉट्सअप बघायला वेळ देतो तसं फक्त 15 मिनिटं तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला योग्य प्रकारे अर्थ पण कळतील आणि पाली भाषा सोपी वाटेल. कारण की काय होतंय की फक्त संडे टू संडे नोटबुक किंवा पुस्तक उघडलं जातंय. मध्ये त्याचा अभ्यास होत नाहीये. त्यासाठी एक करायचं की सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत ठीक आहे. तर सगळ्यांनी त्रिपिटक.org ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जा. किंवा त्रिपिटका नावाचं ऍप पण आहे. त्या ऍपमध्ये देवनागरी मध्ये पाली त्रिपिटक अवेलेबल आहे. भलेही तुम्हाला पाली भाषाचा शब्दांचे अर्थ माहित नाही, कुठल्या विभक्ती पण माहित नाही, काळ पण माहित नाही, मान्य आहे सगळं माहित नाहीये, तरी पण रोज एक प्रयत्न करा की पाली मधलं एक पेज वाचायचं. गाथेच्या पुस्तकातून नाही, पालीचं एक पेज वाचा. कुठलाही ग्रंथ घ्या. जसं की आता एखादी जातक कथा घेतली तर जातक कथेमधला एकच पान, जास्त नाही एकच पान. अर्थ समजून नाही यायचा आपल्याला. आपल्याला फक्त वाचायचंय. जेवढं तुम्ही वाचाल तेवढा तुमच्या मेमरीमध्ये ते शब्द सेव्ह होतील. ते शब्द सेव्ह होतील. आणि वाचताना मनातल्या मनात न वाचता उच्चारण करून वाचा. जिभेला सवय होऊन द्या. जसं की आज आपण पॅरेग्राफ लिहिल्यानंतर आपण प्रत्येकाला थोडं थोडं वाचायला लावलं, एक एक वाक्य वाचायला लावलं. तसं वाचाल तर तुमची पाली तुम्हाला सोपी वाटेल. आणि पाली शिकणं एवढा अवघड नाही, सोपी भाषा आहे. या पद्धतीने होमवर्क करा. हा तुमचा होमवर्क, सेल्फ होमवर्क म्हणू शकता. आणि स्वतःसाठी करायचंय. जर आपण पाली भाषा शिकायचं ठरवलंय तर कमीत कमी एक पेज रोज पालीचं वाचायचं. त्याचा अर्थ पण नाही काहीच नाही. आणि एक वेळ असेल की तुम्ही फक्त वाचता वाचता तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. जसं की आजचं जे बघितलं आपण पॅरेग्राफ तो सोपा होता त्या मानाने. कारण की ऑलरेडी आपण त्याचं मराठीत वाचलेलं आहे आणि शब्द पण सोपी होती. त्यामुळे आपल्याला अर्थ लावणं सोपं झालं. ह्या पद्धतीने अभ्यास करा. नक्की तुम्ही पालीमध्ये एक्सपर्ट व्हाल. सर एक विचारायचं आहे. हा बोला ना. पाली मधले पॉडकास्ट वगैरे आहेत का सर अवेलेबल? ह्याच्यावर आपल्याला कुठं अवेलेबल होऊ शकतात का की आपण ऐकणं त्याच्यावर होऊ शकेल आपलं वारंवार? तशी माझ्या मते नाहीयेत अवेलेबल. साधारण शक्यता कमी आहे. कारण माझ्या बघण्यात तरी नाही आलेत. कदाचित तुमच्यापैकी कोणाला ते सापडू शकतात पण माझ्या बघण्यात नाही आहे. ठीक आहे. पण वाचण्याचा प्रयत्न करा. एक पेज रोज वाचा. उच्चारण सुधरेल आणि
ज्या गाथांमध्ये पण आपल्याला उच्चारणाच्या चुका होतात त्या होणार नाही. आणि शब्दांची फोड करून उच्चार करायचा बघा, कारण की आता तुम्हाला थोडंफार बेसिक पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी आणि तीन काळ यांच्या प्रत्ययानुसार तुम्हाला कळलंय की उच्चारण कशा पद्धतीने करायचं प्रत्यय लागलेले असतील तर तुमच्या उच्चारणात सुधारणा होतील. त्यामुळे जातक कथा कुठे मिळतील मग आता आपल्याला वाचायचे असतील तर? केवळ जातक कथा नाही, कुठलेही पुस्तक त्रिपिटका.org त्रिपिटका.org किंवा त्रिपिटक नावाचं याच्यावर गुगल ऍप ऍप्लिकेशन वर तुम्ही जाऊन सर्च करा, त्याचं ऍप पण अवेलेबल आहे. ओके सर. ठीक आहे, तर आज आपण या ठिकाणी थांबूया. यस सर. आतापर्यंत काही शंका असेल तर विचारू शकता. सर आपण अलपनचे प्रॅक्टिस साठी काहीच नाही केलंय, म्हणजे आपण सप्तमी नंतर आज अलपन घेतलंय पण आपण एक्झाम्पल नाही घेतले. ते अलपन मध्ये एवढे एक्झाम्पल नाही, ते फक्त एकेरी अर्थाने वापरले जातात हे मुला वगैरे ह्या टाइप मध्ये. म्हणजे जसं संबोधन असतं सर तसं का मराठीमध्ये जसं संबोधन म्हटलं जात? हो. थँक्यू सर. थँक्यू सर, खूप छान वाटलं आज. हो, आलं पण हे मुला वगैरे या टाईपने आलं पण मध्ये एवढं वाक्यांमध्ये ते वापर क्वचित ठिकाणी वापरले जातात. त्यासाठी तुम्हाला जे पाली प्रायमर पुस्तक आहे ना प्रारंभिक पाली पुस्तक त्यातील आठवा जो पाठ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खाली भाषांतर पण तेवढे महत्वाचं नाही, आलपनचा उपयोग एवढा वाक्यात नाही. ठीक आहे, आपण पुढच्या लेक्चरला बघूया, आज आपण या ठिकाणी थांबूया. ठीक आहे सर. थँक्यू. थँक्यू सर. Thank you very much. Thank you, sir. Thank you, sir. Okay, thank you very much. Sir?